तालुक्याच्या युवा सेनेचा धन्यवाद ज्यांनी आपल्या समर्थ कर्तृत्वावर पेरला, त्याचे सत्कार मूर्ती जुन्नर तालुका युवा सेनेचे युवा अधिकारी विठू भाऊ पारखे यांच्या वाढदिवसाच्या अभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर हजर असलेली जुन्नर तालुक्यातील सन्माननीय मान्यवर मंडळी, धुले मंडळवरचे संपर्क प्रमुख, आमचे प्रेरणास्थळ जुन्नर तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांचं एक समर्पक मार्गदर्शक आदरणीय रवन भाऊजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख आदरणीय मावळी शेठ, त्याचप्रमाणे सावरगाव धानेवाडीतर्फे आलेली जिल्हा परिषद गटाचे कार्यसंघात जिल्हा परिषद सदस्य आणि आजच्या सत्कार मूर्तीचे पिता श्री गुलाब शेठ पारखे, सन्माननीय व्यासपीठ अतुलजी पारखे, मंगेशांना काकडे, मावळी शेठ खंडावे यांनी खऱ्या अर्थानं या युवा सेनेच्या युवा अधिकाऱ्याचा समर्पक असा कार्यपट या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे. 2017 पूर्वी या पारखे परिवाराचं निश्चित रूपानं एक अग्रगण्य गाडा मालक अशा दृष्टीनं ख्याती होती. परंतु आम्ही साहेब 2017 नंतरचं हे पारखे परिवार सावरगाव धानेवाडीतर्फे आलेली या जिल्हा परिषदेच्या गटात राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट अशी सेवा करण्यासाठी उतरलेला पारखे परिवार 2017 सन्माननीय गुलाब शेठ पारखे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि शिवसेना सारख्या एका मातबर पक्षाच्या तिकिटावर आदरणीय गुलाब शेठ पारखे हे पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्थानापन्न झाले आणि ते स्थानापन्न होत असताना त्यांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया राबवत असताना आपल्या स्वतःच्या बापाच्या कार्यकर्तृत्वाला चालना देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय विठूभाऊ पारखे यांनी त्या इलेक्शनच्या दरम्यान या ठिकाणी आपला कार्यपट निश्चित रूपानं आपल्या वडिलाच्या विजयश्री खेचून आणण्यासाठी अतिशय अथक असे परिश्रम घेऊन या ठिकाणी त्यांनी आपली कार्यपद्धती राबवलेली आहे. वडिलांना 2017 पुणे जिल्हा परिषदेचं सावरगाव धानेवाडीचं नेतृत्व मिळालं, पालकत्व मिळालं आणि हा हा म्हणता तिथून मार्ग जे जे जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले या सर्वांचं व्याकलन भरण्याचं काम आदरणीय गुलाब शेठ पारखे यांनी सावरगाव धानेवाडीतर्फे आलेली या मतदारसंघात केलं आणि हे सर्व काम करत असताना निश्चित रूपानं आदरणीय गुलाब शेठ पारखे यांची पाठराखण आदरणीय विठूभाऊ पारखे यांनी या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या कार्यपटलातील आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरद सोनवणे यांचं शुभ आगमन या अनिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं होतोय. दादा पारखे परिवाराच्या वतीनं आपलं सोहळ्याचं स्वागत, आपलं अभिनंदन. अतिशय मोलाची अशी उपस्थिती आपली पारखे परिवाराच्या दृष्टीनं या ठिकाणी आहे. आपल्याला सतश धन्यवाद. तर बोलत असताना निश्चित रूपानं 2017 जिल्हा परिषद निवडणुकीचा लाभ विखे भाऊच्या समर्थ नेतृत्वाने या ठिकाणी संपन्न झाला. हा हा म्हणता 5 वर्ष कुठे गेली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं काम करून जास्तीत जास्तीचा निधी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कातून निश्चित रूपाने गुलाब शेठ पारखे यांनी मतदारसंघात आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय उजव्या अशा परिस्थितीत हा गट नेण्याचं काम आदरणीय गुलाब शेठ पारखे यांनी केलं आणि त्यांना खऱ्या अर्थाची वारसा ही परिवारातून झाली असेल तर ती विठू भाऊच्या रूपाने या ठिकाणी झालेली आहे. सकाळी क्रिकेट सामन्याचं उद्घाटन होत असताना निश्चित रूपाने मी बोलता बोलता बोलून गेलो.
राजकीय सामाजिक क्षेत्र काम करणाऱ्या नेते मंडळींचं मेन जे ध्येय असतं ते म्हणजे ज्या जनतेने आपल्याला त्या स्थानावर बसवलंय त्या जनतेचा सर्वांगीण विकास हा येतो केंद्रबिंदू समजून निश्चित रूपाने आपापल्या मतदारसंघात ते काम करत असतात. नेते मंडळींचं मुख्य ध्येय विकास असतो आणि विकी राऊतचं नाव खऱ्या अर्थाने विकास आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा विकास हा विकी राऊतच्या रूपाने आणि गुलाब शेठच्या रूपाने या ठिकाणी झालेला आपल्या आम जनतेला पाहायला मिळालेला आहे. बरीचशी संबंधीय मंडळी नेते मंडळी या ठिकाणी बोलायची मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु अतिशय जवळून आणि अतिशय संपर्कात येऊन आदरणीय गुलाब शेठ पारखे यांची कार्यप्रणाली माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाहिलेली आहे. राजकीय क्षेत्रात तर अग्रगण्य असं काम केलंच केलं, परंतु धार्मिक सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय अशी कामं या पितापुत्रांनी निश्चित रूपाने या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थानं सावरगावतर्फे धानेवाडी अवनी या मतदारसंघानं कार्यसम्राट ही पदवी त्यांना बहाल केलेली आहे. आता काही काही मंडळी म्हणतात की स्वयंघोषित कार्यसम्राट, परंतु आज बसलेली समोरची सावरगाव धानेवाडीची जनता आहे ही जनता खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगेल गुलाबशेठ पारखे हे कार्यसम्राट जनतेतून आहेत की स्वयंघोषित आहेत या समोरच्यांना निश्चित रूपानं 2022 ला याचं प्रत्युत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. मी माझ्या गोल्ले परिवाराच्या वतीनं श्री क्षेत्र आदर्श वस्तीच्या तमाम महाराज जनतेच्या वतीनं विकी भावना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.